बदलापूर पश्चिम पोलिसांनी घरफोड्या करणाऱ्या आणि सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्यांना बेड्या ठोकल्यात. या चोरट्यांनी बदलापूर शहरात दोन घरफोड्या केल्या, तसंच दोन सोनसाखळ्या चोरल्यात. बेलवली आणि शांतीनगर भागात या चोरट्यांनी सोनसाखळ्या चोरल्या होत्या. या चोरट्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रेम उर्फ तुषार ढगे आणि सनी रोकडे अशी या चोरट्यांची नावं असून त्यांनी चोरलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. महत्वाची बाब म्हणजे या दोन चोरट्यांपैकी प्रेम उर्फ तुषार ढगेला धूम स्टाईल पाठलाग करून पोलिसांनी पकडलं. काही दिवसांपूर्वी पहाटे 4 सुमारास पोलीस नाईक नितीन पादीर आणि पोलीस शिपाई प्रशांत पाटील यांनी ही कारवाई केली. पहाटेच्या सुमारास हेंद्रेपाडा ते सोनिवली पर्यंत हा धूम थरार रंगला होता. अखेर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या वळल्यात. हे दोन्ही गुन्हेगार रेकॉर्डवरील आरोपी असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी दिली. बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे हद्दीत गेल्या 15 दिवसापूर्वी दोन घरफोड्या व दोन चेन स्कॅचिंग झाले होते. चेन स्कॅचिंग एक डी अड्डा हॉटेलजवळ एक महिला सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना तिला मंदिरचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याजवळ येऊन तिच्या गळ्यातील मंगळसूत्र चेन स्कॅचिंग करून पळून गेला होता. व त्याच दिवशी 15-20 मिनिटांनी शांतीनगर टेकडीवर एक महिला मॉर्निंग वॉक करत असताना ओम साई टेकडी कुठे आहे पत्ता विचारण्याची बाहेर येऊन तिचं मंगळसूत्राचं स्नॅचिंग करून 1:15 मंगळसूत्र स्नॅचिंग करून पळून गेलेले होते. दोन आरोपीचा तांत्रिक विषयाद्वारे CCTV फुटेज चेक करून आरोपीची माहिती घेऊन बदलापूर पश्चिम DB टीमने त्यांना त्या आरोपीस प्रेम उर्फ तुषार व्यंकटेश ढगे वय 23 व सनी बाळू रोकडे राणार सांबरी अंबरनाथ या दोन आरोपीला पकडले असून या दोन्ही आरोपीला चेन स्कॅचिंगमध्ये चोरलेले मुद्देमाल सोनं व घरफोडीमध्ये चोरलेले मुद्देमाल ताब्यात घेतलेले आहे. आणि हे दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील आरोपी असून यापूर्वी पण त्यांच्यावर 5-6 गुन्हे बदलापूर पूर्व बदलापूर पश्चिम या भागात गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्यांच्यावर रात्रीचे घरफोडीचे गुन्हे आहेत बदलापूर पश्चिम भागात झाले. बदलापूर पूर्व पश्चिम पोलीस स्टँडला 4 गुन्हे आहेत गेल्या 3 वर्षात. बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनला 5 गुन्हे आहेत. असे आत्तापर्यंत 9 गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत आणि आम्ही या 4 गुन्ह्यात त्यांना अटक केलेला आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे माननीय CP साहेबांचे आदेश आहेत.